नमस्ते फ्रेंड्स, मी प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे। आज मी तुम्हाला डी फार्मसी ऍडमिशन रूल्स अकॅडमिक इयर 2020-21 मध्ये काय बदल होणार आहेत त्याबद्दल मी आज सांगणार आहे। कोविड-19 प्रादुर्भावामुळे व त्यामुळे झालेल्या लॉकडाऊन विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष 2020-21 प्रवेश नियमावलीमध्ये महाराष्ट्र शासनाने सुधारणा केली आहे। शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी जे नियम होते त्यात सुधारणा केली आहे व बाकी नियम तेच ठेवले आहे। कोविड-19 प्रादुर्भाव थांबवण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थी व पालकांची होणारी गर्दी टाळणे या महत्त्वाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे। त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 प्रवेश नियमावलीमध्ये सुधारणा करणे आवश्यक होते। त्यानुसार पोस्ट SSC पदविका म्हणजे पॉलिटेक्निक, पोस्ट HSC पदविका म्हणजे डी फार्मसी या कोर्सच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या नियमावलीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 पदविका डी फार्मसी पॉलिटेक्निक प्रवेश नियमावलीत सुधारण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने निर्णय दिनांक 22 जुलै 2020 रोजी घेतला आहे। शासन निर्णयानुसार डी फार्मसी प्रवेश नियमावलीत काय बदल होतील त्याबद्दल मी आज सांगणार आहे। नियमावलीत काय बदल होतील ते टेबलमध्ये दिलं आहे। एका कॉलममध्ये एक्झिस्टिंग रूल्स दिले आहेत व त्यामध्ये काय बदल होतील ते शेवटच्या कॉलम मध्ये दिला आहे। प्रवेश नियमात जे महत्त्वाचे बदल आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात पहिला बदल, डी फार्मसी ऍडमिशन साठी लागणाऱ्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बदल होणार नाही। पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग रूल नंबर 151AA या ठिकाणी जो बदल झालेला आहे तो बदल पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग साठीच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये झालेला आहे। डी फार्मसीच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये कोणताही बदल झालेला नाही। त्यानंतरचा महत्त्वाचा बदल म्हणजे 9(4)C या रूलमध्ये 3 राऊंड्स दिले होते, प्रवेश फेरीसाठी 3 राऊंड असणार होते, परंतु मॉडिफाईड झालेल्या रूल्समध्ये 3 ऐवजी 2 राऊंडमध्येच तुमचा ॲडमिशन प्रोसेस होणार आहे। दोन राऊंड नंतर तिसरा राऊंड होणार नाही। यानंतरचा महत्त्वाचा बदल म्हणजे रिझर्वेशन्स, SEBC यांच्या रिझर्वेशन सीट्समध्ये कमी झालेले आहे। 2019-20 रूलमध्ये 16% रिझर्वेशन होतं SEBCला, तर नवीन रूलनुसार SEBCसाठी 12% रिझर्वेशन असणार आहे। यानंतरचा बदल आहे रूल नंबर 9(1)D, 9(1)I व 9(1)E। आता या रूलमध्ये जो बदल होणार आहे तो होणारा बदल कोविड-19 प्रादुर्भावामुळे होणार आहे। तर तो कोणता बदल होणार आहे, तुम्हाला ज्या कोर्स आता या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस ॲडमिशन घेणार, ज्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेणार आहे त्या कोर्ससाठी तुम्ही ॲप्लिकेशन भरणार व सेंटरला जाऊन ॲप्लिकेशन कन्फर्म करणार। तसेच ज्यावेळेस इन्स्टिट्यूट तुम्हाला अलॉट होणार आहे त्यावेळेस तुम्ही अलॉट झालेले इन्स्टिट्यूट कन्फर्म करण्यासाठी तुम्ही त्या सेंटरला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे। दोन्ही वेळेस तुम्हाला त्या सेंटरला जायचं आहे, FC सेंटर व ERC सेंटरला जायचं आहे। तर कोविड-19 प्रादुर्भाव थांबवण्यासाठीच्या उपाययोजनेमध्ये पालकांची व विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्यास सांगितले आहे। यामध्ये कोविड-19 प्रादुर्भाव जसा असेल त्याप्रमाणे बदल होईल, त्यामुळे तुम्हाला प्रवेशासंदर्भात अपडेटेड माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबायला विसरू नका। ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी करायची गरज नाही। टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता। हे 3 महत्त्वाचे बदल ॲडमिशन प्रोसेसमध्ये होणार आहेत। पहिला बदल म्हणजे प्रवेश फेरी
तीन नसून दोन दोनच होणार आहेत. त्यानंतर SEBC यांचे रिझर्वेशन सीट 16 वरून 12 वर करण्यात आलेले आहेत. व ज्यावेळेस तुम्ही FCO ARC सेंटरला रिपोर्टिंग करायला जाल, ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करायला किंवा ॲडमिशन जे मिळ तुम्हाला जे महाविद्यालय मिळालं आहे त्याचं रिपोर्टिंग करण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही त्या सेंटरला जाल, तर त्यावेळेस तुम्हाला दक्षता घेण्यास सांगण्यात येणार आहे. तर हेच महत्त्वाचे बदल आहे जे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. आता प्रवेशासंदर्भात जर का तुम्हाला अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. थँक्यू.